पावसामुळे कोल्हापूर शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन पावसाचा जोर कमी महापालिकेनं खडी डांबरानं पॅचवर्क करण्यासाठी नव्वद लाख रुपयांची निविदा जाहीर केली होती चार ठेकेदारांना हे काम दिलं असून प्रत्यक्ष खड्डे मुजवण्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे चांभार लाईन ते पापाची तिकटी हा रस्ता प्रचंड खराब झाला होता दोषदायित्व कालावधीत हा रस्ता खराब झाल्यानं संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याची दुरुस्ती करून घेतली जात आहे यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची पूर्ती वाट लागली आहे शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था खड्ड्यांमुळे दयनीय बनली असून वाहनधारकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय तात्पुरती दुरुस्ती म्हणून पावसात मुरुम टाकून खड्डे मुजवण्यात आले पाऊस उघडल्यानंतर आता मुरमामुळे धुळीचा त्रास होऊ लागलाय खड्डेमय बनलेल्या रस्त्यांचं खडी आणि डांबर वापरून पॅचवर्क करावा अशी मागणी सुरू होती महापालिकेनं खडी डांबर टाकून पॅचवर्क करण्यासाठी नव्वद लाख रुपयांची निविदा जाहीर केली होती चार ठेकेदारांना या कामाचा ठेका देण्यात आलाय आजपासून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे चप्पल लाईन ते पापाची तिकटीचा रस्ता तीन वर्षापूर्वी तत्कालीन खासदार संभाजी राजे यांच्या निधीतून पंचवीस लाख रुपये खर्चून तयार केला होता सॉईल स्टॅबिलायझेशन मेथड वापरून हा रस्ता केला होता त्यामुळे किमान आठ ते दहा वर्ष हा रस्ता टिकेल असा दावा ठेकेदारांना केला होता पण वर्षभरातच हा रस्ता उखडला गेला दोषदायित्व कालावधीत रस्ता खराब झाल्यानं संबंधित ठेकेदाराकडून गेल्या वर्षी पुन्हा रस्ता करून घेतला होता पण या पावसात पुन्हा रस्ता पूर्णपणे खराब झालाय या रस्त्यावरून चालत जाणंही शक्य नव्हतं रस्ता प्रचंड खराब झाल्यानं संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा रस्त्यांचं पॅचवर्क करून घेण्यात येत आहे आज सकाळी पूर्ण रस्ता बंद करून पॅचवर्कला प्रारंभ झाला शहर अभियंता नेत्रादीप सरनोबत अभियंता नारायण भोसले यांनी या कामाची पाहणी केली गणेश आगमनापर्यंत शहरातील काही रस्त्यांचं पॅचवर करण्यात येणार आहे त्यानंतर एक ते आठ सप्टेंबर या कालावधीत गणेशमूर्ती विसर्जन मार्गावरील रस्त्यांचं पॅचवर केलं जाणार असल्याचं नारायण भोसले यांनी सांगितलं